नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं माझे नाव देवीदास वासुदेव साळुंके राहणार वटपळी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर बरं आता रायजेंशनचा तुमचा हा खोडवा चालू आहे लागण कधी केलेली होती मी लागण ही 1/8/2021 ला लागवड केली होती ओके त्याचं आता कटिंग कधी आलं तुमचं मला कटिंग 10 महिन्यात बाग चालू झाली आपली ओके त्यावेळेस 10 महिने पूर्ण झाले त्यावेळेस पहिलं कटिंग निघालंय सुरुवातीला 1-5 टन माल निघाला तिथून पुढे 15 दिवसानंतर मग रेग्युलर माल चालू झाला बर सरासरी टोटल कटिंग किती झाले सरासरी 1,5200 मी रोप लावलेले आहेत ओके यामध्ये माझा आतापर्यंत माल 130 टन निघाला आहे ओके आणि बाजारभाव आणि बाजारभाव मला 17.5-21 रुपयापर्यंत भेटला ओके सरासरी पैसे किती झाले सरासरी मला 20 लाख रुपये झालेत 20 लाख झाले 20 लाख रुपये मला 3 एकरापोटी 3.75 एकर शेतर भरेल आणि खर्च किती झाला तुमचा माझा एक खर्च 5 लाख रुपये आपण खर्च केलेला आहे म्हणजे निव्वळ प्रॉफिट 15 लाख रुपये झाले 100% 15 लाख रुपये तर आपल्याला निव्वळ प्रॉफिट राहिलेला आहे बरं रायजेंशनच्या फळाच्या क्वालिटी बद्दल तुमचं म्हणणं काय आणि मार्केटमध्ये विक्री कशी होते मार्केट विक्रीला काहीच प्रॉब्लेम नाही ओके का प्रॉब्लेम नाही तर केळाची जी लांबी आहे ते तुमच्या इतर कुठल्याही कंपनीच्या आता मी 2-3 वर्ष झाले केळी करतोय जैन केली इतर दुसरे आहेत इस्रायलची केली कॅनडाची केली ओके पण त्यापेक्षा राजेंशांच्या केळाची लांबी चांगली आहे ओके आणि जेवढ्या तुमची केळाची लांबी असेल तेवढा तुम्हाला बाजारभाव कधी रुपया टाने वाढवून मिळणार बरं राजेंशांच्या बद्दल सर्व्हिस बद्दल तुम्हाला काय म्हणायचं राजेंश सर्व्हिस येतात तुम्ही आता साहेब येतात सांगतात त्याप्रमाणे आपण हे करतो आपले स्वतःचं नॉलेज विथ साहेबांचं नॉलेज याच्यावर प्लॉट अति उत्तम आपल्याला तर आलेला आहे चला मी तुम्ही खुश आहात अतिशय खुश आहे अशा दिवसात शेतकऱ्याला एवढं पैसे झाल्यावर प्रत्येक जण खुश राहणार घेऊ साहेब बरोबर तुमचं म्हणणं काय लोकांनी अजून राजेंशांना लावाय बिंदास करायला काही अडचण नाही चालेल चालेल सर धन्यवाद सर धन्यवाद ओके थँक्यू